दशहरा मेले के लिए जिस तरीके से शिवाजी मैदान पर शिवसेना के दोनों गुट दावा कर रहे हैं, इसी तरीके से कल्याण में दुर्गाड़ी किले पर नवरात्र उत्सव के लिए शिवसेना के दोनों गुटों के बीच संघर्ष जारी है। आइए लेते हैं इस पर अधिक जानकारी कल्याण शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे से, विधायक विश्वनाथ भोईर व अन्य से। उत्सव साजरा होणार आहे। उत्सवाची परंपरा ही मागील 54 वर्षांची परंपरा आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1968 साली बंदी हुकूम मोडून त्या ठिकाणी पूजा केली। सपत्नीक आले, मीनाताई ठाकरे बरोबर होत्या। अशा या उत्सवाची खूप जुना इतिहास आहे आणि कल्याणकरांचा एक मानाचं स्थान या उत्सवाचं, कारण शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याणभूमी हा दुर्गाडी किल्ला आहे आणि दुर्गाडीचा उत्सव हा होणारच। आणि आम्ही या उत्सवासाठी 29/8 परवानगी सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितलेली आहे आणि आम्हाला ती परवानगी मिळेल असं आम्हाला वाटतं। परवानगी नाही मिळाली तर? परवानगी का मिळणार नाही? आता तुम्ही विचारता परवानगी नाही मिळाली तर, परवानगी नाकारण्याचं कारण काय हे जोपर्यंत आम्हाला कलेक्टर सांगत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर आम्ही काय भाष्य करावं असं आम्हाला वाटत नाही। आतापासून आम्ही किल्ले दुर्गाडीवर नगरसेवक जयवंत भोईर, मी स्वतः सुनील खारुक, आम्ही या ठिकाणी महापालिकेच्या वतीने काय काय सुखसुविधा नवरात्र उत्सवात देण्यात येतात त्या सर्व सुखसुविधेचा आढावा घेण्यासाठी काल आणि आज मी या ठिकाणी आलो होतो। महापालिकेचे जे कर्मचारी आहेत उद्यान विभागाचे, ते या ठिकाणी गवत कापत आहे। उर्वरित रंगरंगोटीचं काम आहे, डेकोरेशनचं काम आहे, मंडपचं काम आहे, या सर्व गोष्टी महापालिका सालाबादप्रमाणे देत असते। मग 2 वर्ष या उत्सवाला खंड पडला होता, परंतु यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की महाराष्ट्रातील सर्व सण जोरात साजरे करायचे आहेत, त्यानुसार यावर्षी किल्ले दुर्गाडी उत्सवसुद्धा जोरात साजरा झाला पाहिजे असे समस्त कल्याणकरांचे म्हणणं आहे। त्यानुसार प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आता काम चालू आहे, परंतु थोडं संत गतीने, 1-2 दिवसांमध्ये प्रशासनाने सांगितलं की 2 दिवसात आम्ही काम फास्ट करू आणि दुर्गाडीच्या अगोदर हा रस्ता आणि किल्ले दुर्गाडीला रंगरंगोटी करून मिळणार आहे। समोरचे जे रस्ता आहे त्या रस्त्याचेसुद्धा खड्डे भरून देतो असं प्रशासनाने सांगितलेलं आहे। वाडेकर चौक मी ह्याचे जे उपायुक्त आहेत अतुल पाटील यांना आदरवडी चौक ते दुर्गाडी किल्ला रस्त्याच्या दुतर्फा जो कचरा आहे तो साफ करून द्या असं वारंवार मी त्यांना सांगितलेलं आहे, तसं पत्रही दिलेलं आहे। आणि काल ते स्वतः दुर्गाडी केल्यावर आले होते, काम करतो असं ते सांगतात, पण प्रत्यक्षात काम काय चालू होतं ना दिसत नाही। किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव हा खरं तर कल्याण गावकीचा उत्सव आहे। फक्त बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडल्यानंतर शिवसेना हा उत्सव सांभाळत आहे सर्व कल्याणकरांच्या वतीने। आणि मागील 6-7 वर्ष झाली मी अध्यक्ष होतो, त्या हिशोबाने एक देवीची सेवा करण्याची इच्छा म्हणून मी तो अर्ज केलेला आहे की बाबा ही संधी मला मिळावी। मला आता तुमच्याकडनं समजलं की त्यांनीसुद्धा ती मागणी केलेली आहे। एक कसं आहे की दुर्गाडी देवस्थान हे कल्याणचं ग्रामदैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज तिथे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्याला फार महत्त्व आहे। आणि जवळजवळ मी आता माझ्या काळामध्ये बघितलेलं आहे की 5-6 लाख भाविक तिथे दर्शनाला पंचक्रोशीतील येत असतात। तर असा हा उत्सव धुमधडाक्यात व्यवस्थितपणे पार पडावा आणि आपण तो आतापर्यंत पार पाडलेला आहे, त्या हिशोबाने आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितलेली आहे। जिल्हाधिकारी ज्यांना परवानगी देतील तर त्यांनी त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। याच्यामध्ये म्हणजे फडणवीस सरकारच्या काळामध्ये नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यावेळेस 172 करोडचा फंड पास केला होता त्या कामासाठी, तर त्याच्यातून काही फंड आला आणि तो काम झालेलं आहे, परंतु बाकीचा फंड येणं बाकी आहे। आपण आता त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि मला वाटतं लवकरच तो फंड आपल्याला भेटेल दुर्गाडीला। मी मागच्या अधिवेशनामध्ये पण त्या संदर्भात सभागृहात बोललेलो मी आणि लवकरच ते काम मार्गी लागेल असा विश्वास आहे आपल्याला। ती तयारी तर जोरदारपणे करणार आहे आणि जल्लोषात उत्सव करणार आहे, कारण 2 वर्ष गॅप पडलेला आहे। आणि आता तुम्ही बघताय की शिंदे सरकारच्या काळामध्ये दहीहंडी उत्सव झाला आणि गणेशोत्सव झाला, हे अति धुमधडाक्यात महाराष्ट्रामध्ये जनतेने भरभरून म्हणजे आनंदाने साजरे केलेले आहेत।
तसाच ह्या वर्षीचा नवरात्र आणि त्याला जोडून आपला दुर्गाडी उत्सव हे ते सुद्धा त्याच पद्धतीने साजरे होणार आहेत. फक्त असं झालं की दोन लोकांनी परवानगी मागितल्यामुळे अजून परवानगी न आल्यामुळे कामाला सुरुवात नाही, परंतु उरलेल्या परवानगी आल्यानंतर उरलेल्या 4-5 दिवसामध्ये दिवस रात्र काम करून दुर्गाडीचा उत्सव जास्तीत जास्त भव्य प्रमाणात साजरा करण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणार्क अपना शहर अपनी बातें.